इचलकरंजीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला प्रकरणी आरोपी नितीन लायकरवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. नितीन लायकर हा विद्यमान नगरसेविकेचा पती आहे. 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या 3 वर्षापासून तो अत्याचार करत असल्याचं तक्रारीत नमूद केलंय. टीव्ही मालिका क्राईम पेट्रोलमधील बलात्काराचा कार्यक्रम दाखवणं, याचबरोबर अश्लील चित्रफीत दाखवून इतर घृणास्पद प्रकार नितीन यानं मुलीशी केल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं. त्याचबरोबर त्यानं मुलीच्या अंगाचेही जावे घेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न वारंवार केलाय. इतरही किळसवाणे प्रकार तो मुलीसोबत करायचा. वारंवार अडवणूक करूनही नितीन याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार थांबवत नसल्यानं याबाबत आज मुलीच्या आईनं स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याच्यावर बलात्कार, लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार असे गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांनी नितीन लायकर याला गजाआड केलंय. त्याने सावकारी केल्याचंही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे त्याच्यावर खासगी सावकारीचाही गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शारीरिक छळ व मानसिक छळ केल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरून बाल लैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा नितीन लायकर या आरोपीविरोधात दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीला अटक करून आज रोजी आम्ही त्याला न्यायालयात हजर करत आहोत. एका बाप्पानंच आपल्या मुलीवर किती वर्ष अत्याचार केला? फिर्यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 वर्षापासून हे चालू होतं. तेव्हापासून अत्याचार त्या मुलीवर सुरू आहेत. आज काल त्यांनी फिर्याद दिलेली आहे. आम्ही आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये